नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल आयएएस अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. मी अर्चना तुमच्यासाठी रोज लोकसत्ता न्यूजपेपरचं विश्लेषण करत असते, जेणेकरून MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमचा करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास करायचा वेळ वाचेल आणि तुम्ही तो टाईम दुसऱ्या गोष्टीकडे डायव्हर्ट करू शकता. सो आपण आजचा पेपर स्टार्ट करूया. महाराष्ट्र सेक्शन मध्ये आपण न्यूज बघतोय. ही न्यूज आहे, छतावरील सौर ऊर्जा योजना अधांतरी. म्हणजेच जी सौर ऊर्जा योजना आहे तिचे ती अंधारात आहे, तर आपल्याला ती सौर ऊर्जा योजना आहे ती बघावी लागेल. तर ही योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येते आणि जी मिनिस्ट्री आहे हे काम करते, ती मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ न्यू आणि रिन्युएबल एनर्जी. म्हणजेच नवीन व रिन्युएबल एनर्जीची जी मिनिस्ट्री आहे ती मिनिस्ट्री ही ऑपरेट करते व केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत 40% सबसिडी हा निवासी ग्राहकांना देण्यात येतो. त्यासाठी निवासी ग्राहकांना 1 ते 3 किलोवॅट मधील सौर ऊर्जा यंत्रणा रूफटॉपवर म्हणजे छतावर बसवावी लागते आणि जर हे काम गृहनिर्माण संस्था किंवा कॉपरेटिव्ह सोसायटीज करत असतील तर किंवा हाऊसिंग सोसायटीज तर त्यांचं जी कॅपॅसिटी आहे सौर ऊर्जा यंत्रणेची ती 3 ते 10 किलोवॅट असावी लागेल आणि त्यासाठी त्यांना सरकारकडून 20% अनुदान देण्यात येईल. आणि ही योजना पूर्णपणे केंद्र सरकार मार्फत चालवण्यात येते. इथे थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे मी, अजून आपल्यासाठी इथे अजून इन्फॉर्मेशन नाहीये. आता आपण पुढची न्यूज बघूया. तस्करीमुळे खवले मांजरांचे अस्तित्व धोक्यात. तर आपण बघूया की हे खवले मांजर यांचं नेमकं संवर्धन स्टेटस काय आहे. म्हणजे आपण कुठलाही प्राणी जर आपल्या न्यूजपेपरमध्ये आलं किंवा वनस्पती दुर्मिळ वगैरे असेल तर त्यांचा IUCN स्टेटस आपल्याला जाणून घ्यावा लागतो, कारण तो पेपरमध्ये विचारू शकतात. तर त्यांचा IUCN स्टेटस एंडेंजर्ड आहे, म्हणजेच खवले मांजरांच्या 8 प्रजाती आहेत IUCN अंतर्गत संवर्धनासाठी. तर त्यातल्या 2 प्रजाती या क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत व IUCN च्या रेड लिस्ट मध्ये आहेत. म्हणजे 2 प्रजाती या रेड लिस्ट मध्ये सुद्धा आहेत. आणि आता आपण बघूया की कोकणामधील खवले मांजरांचे अस्तित्व का धोक्यात आले आहे. तर इथे माहिती दिलेली आहे की या खवले मांजरांची तस्करी केली जाते व ती का केली जाते. नेपाळ, चीन, पूर्व आशिया व दक्षिण आफ्रिकेतून या खवले मांजराला मोठी मागणी असते. जादू टोना आणि औषध निर्मितीसाठी यांचा वापर केला जात असल्याचे जाणकार सांगतात. आंतरराष्ट्रीय बाजारात याला चांगली किंमत मिळते, त्यामुळे ही तस्करी केली जाते. कोकणामध्ये सापडणारे हे खवले मांजर हे साधारणतः पांढरट पिवळ्या रंगाचे असते. याचं मुख्य खाद्य मुंग्या, वाळवी सदृश कीटक, तसेच या जंगलांमध्ये वाळवीचे प्रमाण, मुंग्यांचे वारुळ अधिक असतील अशा ठिकाणी त्यांचे अस्तित्व आढळून येते. कोकणातील दऱ्याखोऱ्यांमधील सावलीची दाट जंगले, सदाहरित वने, निम्न सदाहरित शुष्क जंगल हा या प्राण्यांसाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे या मांजरांचे अधिवास या परिसरात आढळते. आणि या तस्करीच्या घटना कुठे कुठे घडल्या आहेत ते दिलंय, पण ते आपल्यासाठी महत्वाचं नाहीये. हे जी तस्करी होती ती कुठे पाठवली जाते तर ते चीन, पूर्व आशियाई देशांमध्ये पाठवली जाते आणि महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश मध्ये गोरखपूर व इतर भागांमधून हे खवले मांजर नेपाळला पाठवले जातात. आणि तसेच यांच्या संवर्धनासाठी
प्रयत्न करण्याची गरज आहे असे इथे सांगितलेलं आहे. आता आपण पुढची न्यूज बघूया. महाराष्ट्र सेक्शन मध्ये एवढ्याच न्यूज आहेत. आपण आता देश विदेश मध्ये बघूया. बजेट सेक्शन, नव्या वर्षातील संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर. तर आपल्याला माहिती आहे हे बजेट सेक्शन असणार आहे. दरवर्षीचं हे सेशन हे बजेट सेक्शन म्हणूनच ओळखलं जातं. तर आपल्याला याची थोडीफार माहिती असायला हवी. हे जे हे सेक्शन आहे ते राज्यसभेचं 256वं सेक्शन आहे, सेशन आहे, अधिवेशन आहे. आणि त्यामध्ये मुख्यतः अर्थसंकल्पासाठीचं काम केलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते. यामध्ये राष्ट्रपतींचे अभिभाषण होते व 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो. साधारणतः अर्थसंकल्पीय अधिवेशन मे महिन्यापर्यंत 2 टप्प्यात चालते. राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प यावर चर्चा केली जाते आणि त्यानंतर सर्व पक्षांच्या मदतीने हे पारित केले जाते. ही इन्फॉर्मेशन आपल्यासाठी गरजेची आहे, सो तुम्ही नोटडाऊनही करू शकता. आता आपण पुढची न्यूज बघूया. भारत चीन दरम्यान आता पुन्हा चर्चा. आपल्याला माहितच आहे, आपण जर रोज न्यूजपेपर वाचत असू तर, कि भारत आणि चीन सीमेवर जो संघर्ष चालू आहे तर बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या झालेल्या आहेत आणि तरी सुद्धा तोडगा निघत नाहीये. आणि आता जे चीनने चीनच्या सीमेअंतर्गत जे सीमेजवळ सैन्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतायत, ब्रिज वगैरे बांधतायत, पूल बांधतायत, किंवा तिकडे लष्करी गावं वसवतायत, किंवा जर युद्ध झालं तर त्यासाठी तयारी म्हणून, यावर भारताचा पूर्णपणे आक्षेप आहे आणि आक्षेप नोंदवला आहे. त्यासाठी ही चर्चा होणार आहे आणि सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. देश विदेश मध्ये पण आज न्यूज नाही आहेत आपल्यासाठी. आपण संपादकीय बघूया. अन्वयार्थ हा भारत चीन या टॉपिक वरच आहे. आपलं जे लष्करी धोरण होतं आपल्याला माहिती आहे ते पाकिस्तान वर जास्त डिपेंड आहे, कारण आपला जो पाकिस्तान शेजारी देश आहे त्यामुळेच आपल्याला बरेच प्रॉब्लेम हे फॉरेन पॉलिसी मध्ये होत असतात, कारण आपली फॉरेन पॉलिसी ही पाकिस्तान भोवतीच फिरते. पण आता जो भारत चीन संघर्ष जो चालू आहे, तीव्र संघर्ष, तर त्यामुळे आपल्याला हे धोरण बदलावं लागणार आहे असं आपले जे लष्कर प्रमुख आहे जनरल नरवणे, त्यांनी आपला जो सेना दिन आहे या दिनाच्या पार्श्वभूमीवर हे सांगितलेलं आहे, सुचवलेलं आहे की आपल्याला आता लष्करी धोरण चेंज करावं लागेल. आता पहिलं आपण फक्त पाकिस्तानच्या बॉर्डरवर लक्ष द्यायचो, पण आता आपण चायनाच्या बॉर्डरवर सुद्धा लक्ष देतोय, त्यामुळे हे धोरण बदलत आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. अजून आपल्यासाठी इथे ही न्यूज आहे. लोकमानस मधील लेख आहेत. हे लेख खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात आणि आपलं ओपिनियन शेप करू शकतात, त्यामुळे हे नक्की वाचा तुम्ही. पण एमपीएससी मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतात आणि त्यामुळे यामधून काही विचारण्यात येत नाही, तर एमपीएससीच्या स्टुडंटने हे स्किप केलं तरी चालेल. इथे ऑलमोस्ट ओपिनियनच दिलेले असतात, म्हणजे पॉलिटिकल ओपिनियन्स किंवा सरकारचा एखादा निर्णय असेल त्यावर टीका वगैरे, किंवा
स्वागत केलं जातं, तर ते असे प्रतिक्रिया दिलेल्या असतात. या आपण नाही वाचल्या तरी चालेल, पण कधीतरी असं खूप छान असतात इथे लेख. आज इतके नाही आहेत, त्यामुळे आपण आता इथे बघणार नाही आहोत. पण लोकसत्ता विश्लेषणामध्ये काय आहे ते बघूया. लोकसत्ता विश्लेषणामध्ये सुद्धा आजच्या डेटला काहीच नाहीये आपल्यासाठी. सो आपलं लोकसत्ता विश्लेषण आजचं झालेलं आहे. तुम्हाला हे लोकसत्ता विश्लेषण आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या बाकीच्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींसोबत. आणि तसंच आमच्या चॅनलला, रॉयल आय एस अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.